नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. सूर्यकिरणांच्या मध्ये जी ऊर्जा असते तिचा वापर करून विद्युत निर्मिती करणाऱ्या संचाला किंवा साधनाला सौर ऊर्जा किंवा सौर विद्युत केंद्र असं आपण म्हणत असतो. ही जी सौर विद्युत निर्मिती असते ती दोन प्रकारे आपल्याला साध्य करता येते. त्यातला पहिला प्रकार म्हणजे सौर विद्युत घटांचा वापर करून आपण सूर्यकिरणांपासून विद्युत निर्मिती करू शकतो. मग ही प्रक्रिया नेमकी कशी होते? तर फोटोव्होल्टाईक परिणाम किंवा फोटोव्होल्टाईक इफेक्ट या नावाची जी प्रक्रिया असते, या प्रक्रियेच्या माध्यमामधून सूर्यकिरणांमध्ये असलेल्या ऊर्जेचं रूपांतर सरळ पद्धतीने विद्युत ऊर्जेमध्ये आपल्याला करता येतं. अशा पद्धतीचं रूपांतर करण्यासाठी आपल्याला सौर घटांची आवश्यकता असते. आता हे सौर घट म्हणजे काय? तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वाहक पदार्थ म्हणजे काय? ज्यामधून मुक्त इलेक्ट्रॉन्स वाहू शकतात अशा पदार्थाला आपण वाहक पदार्थ असं म्हणतो. सामान्यपणे आपण अॅल्युमिनियमच्या तारा, तांब्याच्या तारा असे वाहक आपल्या नजरेसमोर असतात. प्रत्येक वाहकाचा विशिष्ट असा रोध असतो, म्हणजे मुक्तपणे वाहणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला ते काही प्रमाणात मध्ये विरोध असतो, त्याला आपण रोध असं म्हणतो. प्रत्येक धातूचा, प्रत्येक मूलद्रव्याचा, प्रत्येक वाहकाचा रोध हा वेगवेगळा असतो. सोन्यासारखी जी काही मूलद्रव्ये आहेत, धातू आहेत, त्यांचा रोध तांब्या, अॅल्युमिनियम, लोखंड यांच्या तुलनेत फार कमी आहे, त्यामुळे त्यातून जास्त प्रमाणात विद्युत धारा वाहू शकते, त्याला आपण अतिवाहक असं म्हणतो. तसंच काही वाहकांमधून तापमान कमी किंवा जास्त झालं तर त्यामध्ये असणारा जो रोध असतो तो कमी जास्त प्रमाणामध्ये होतो, अशा वाहकांना आपण अर्धवाहक असं म्हणतो. सिलिकॉन किंवा जर्मेनियम ही अशा पद्धतीच्या अर्धवाहकांची आपल्याला उदाहरणं सांगता येतील. तर सिलिकॉन सारख्या अर्धवाहकापासून हे सौर घट बनवले जातात. एक चौरस सेंटीमीटर एवढ्या आकाराच्या सौर घटापासून आपल्याला सुमारे 30 मिली एम्पियर एवढी विद्युत धारा मिळते, तर 0.5 व्होल्ट एवढं विभवांतर मिळतं. मग आपल्याला जर जास्तीत जास्त विद्युत धारा मिळवायची असेल किंवा जास्तीत जास्त विभवांतर मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? तर या सौर घटांची आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने जोडणी करावी लागते. म्हणजे कशी? तर दोन प्रकारची जोडणी आहे, एक्सर जोडणी. एक्सर जोडणीमध्ये जर आपण हे सौर घट जोडले तर आपल्याला त्या ठिकाणी मिळणाऱ्या विभवांतराची बेरीज बघायला मिळते. म्हणजे जर आपण जेवढे सौर घट एक्सर जोडणीमध्ये जोडू तेवढं आपल्याला विभवांतर जास्त मिळेल, मात्र मिळणारी विद्युत धारा ही एका विद्युत घटा एवढीच असेल. या उलट जर आपण सौर घट समांतर जोडणीत जोडले तर आपल्याला मिळणारी जी विद्युत धारा असेल ती सगळ्या सौर घटांच्या विद्युत धारेची बेरीज असेल, आणि विभवांतर मात्र एका विद्युत घटाच्या विभवांतरा एवढंच असेल. मात्र तुमच्या लक्षात आलंच असेल, आपल्याला जर सौर घटापासून विभवांतर मिळवायचं असेल तर ते विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून नसते. मग ते कशावर अवलंबून असतं? तर ते त्याच्या जोडणीवर अवलंबून असतं. अशा पद्धतीने सौर घट एकत्र जोडले की त्यापासून सौर पॅनल तयार होतं. हे सौर पॅनल एक्सर जोडणीत जोडले की त्यापासून स्ट्रिंग तयार होते. ह्या स्ट्रिंग्स समांतर जोडणीत जोडल्या की त्यापासून सौर अॅरे तयार होतात, आणि मग हवं तेवढं विद्युतधारा आणि हवे तेवढे विभवांतर आपल्याला त्यापासून मिळवता येतं. मग अगदी घरगुती लहानात लहान गणक यंत्राला लागणाऱ्या विद्युत ऊर्जेपासून तर अगदी मोठ्या कारखान्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या विद्युत ऊर्जेपर्यंत पाहिजे त्या क्षमतेचे सौर घटकांचा संच आपण बसवून पाहिजे तेवढी विद्युत धारा त्या ठिकाणी मिळवू शकतो. ही जी सौर घटांपासून मिळणारी विद्युत धारा असते ही दिष्ट प्रकारची विद्युत धारा असते.
जे लाइट इमिटिंग डायोड्स म्हणजे एलईडी प्रकारचे जे लाइट्स असतात ते या दिष्ट प्रकारच्या धारेवर सहज चालतात, मात्र आपल्या घरगुती विद्युत ऊर्जेचा वापर करणारी जी काही साधनं असतात त्यातली बरीचशी साधनं प्रत्यावर्ती विद्युत धारेवर चालतात, म्हणजे एसी वर चालतात। मग आपल्याला सौर घटांपासून जी डीसी मिळते विद्युतधारा किंवा दिष्ट प्रकारची विद्युतधारा मिळते तिचं रूपांतर एसी मध्ये करण्यासाठी प्रत्यावर्ती धारित करण्यासाठी आपल्याला इन्व्हर्टरचा वापर करावा लागतो। एक अडचण या सौर ऊर्जेच्या बाबतीत मात्र येते, ज्या वेळेला अवकाशामध्ये सूर्य नसतो म्हणजे रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यामध्ये बऱ्याच काळ सूर्यदर्शन होत नाही अशा वेळेला मात्र आपल्याला या सौर घटांपासून विद्युत ऊर्जा मिळू शकत नाही। पण अशा वेळी काय करायचं, तर ज्या वेळेला सूर्यप्रकाश भरपूर असतो त्यावेळेला जी ऊर्जा आपल्याला मिळते ती साठवून ठेवायची, त्यासाठी बॅटरीची व्यवस्था केलेली असते आणि अशा पद्धतीने आपल्याला सौर ऊर्जेचा वापर करता येतो। पर्यावरणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सौर ऊर्जा ही अतिशय स्वच्छ आणि पर्यावरण स्नेही ऊर्जा म्हणून आपण तिचा विचार करू शकतो, कारण या सौर ऊर्जेचा वापर करत असताना कुठल्याही प्रकारचं इंधन जाळलं जात नाही, कुठल्याही प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया होत नाही, प्रदूषण होत नाही, म्हणून अतिशय स्वच्छ आणि पर्यावरण स्नेही ऊर्जा स्रोत म्हणून सौर ऊर्जेचे नाव आहे। धन्यवाद।